नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार एपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. राजे दहेगाव येथे भर पावसाळ्याच्या दिवसात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायत समोर महिलांचा घागर मोर्चा. आता बातम्या सविस्तररित्या. भंडारा तालुक्यातील जवाहरनगर जवळ असलेले राजे दहेगाव येथे भर पावसाळ्याच्या दिवसात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा घागर मोर्चा दिनांक 9 ऑगस्ट 2018 रोजी दुपारी 1 वाजताच्या दरम्यान राजे दहेगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर गावातील 250 ते 300 महिलांनी पिण्याच्या पाण्यासाठी घागर मोर्चा काढण्यात आलेला होता. करिता ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याकरिता भर पावसाळ्यात भेडसावत असलेली पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून याकरिता ग्रामपंचायतीद्वारे ग्रामस्थांना नळ योजनेद्वारे पिण्याच्या पाण्याची योजना ही आता कुचकामी ठरली आहे. गावातील ग्रामस्थांना पिण्याकरिता पाणी नाही यासाठी गावातील महिला भगिनी व त्याचबरोबर पुरुष मंडळी देखील आता रस्त्यावर उतरले आहेत. राजे दहेगाव येथील महिलांनी चक्क ग्रामपंचायतीला कुलूप ठोकून ग्रामपंचायतीच्या समोर पाण्याचे घागर फोडून संताप व्यक्त केला आहे. आज 1 महिना झाला आमच्याकडे जे नळ योजना आहे पाण्याची, एका शेतकऱ्यांनी बोरवेल केली आहे. त्या बोरवेल मध्ये हा ज्या आमच्या नळाच्या पाण्याचा जो सर आहे त्या बोरवेल मध्ये गेला आहे. त्यामुळे आधी जे 6 तासामध्ये टाकी भरत होती ती 6 तासात टाकी न भरता 24 तास लागत आहेत. त्याच्यामुळे ही नळ योजना बंद झालेली आहे आणि तो शेतकरी पेलायला तयार नाही. गाव एकीकडे सर्व आणि तो एकीकडे आहे, त्याच्यामुळे नळ योजना बंद आहे. आम्हाला पाण्याचा सपोर्ट पाहिजे, पाण्याशिवाय आम्ही काही जगू शकत नाही. हा राजे दहेगाव जो आहे भंडारा जिल्ह्यातील भंडारा तालुक्यातील तालुक्याच्या आखरी टोकावरती आणि नागपूर जिल्ह्याच्या बॉर्डरला लागलेला एक लहानसा गाव आहे. या गावामध्ये संपूर्ण जी लोक आहेत ती सर्व शेतकरी आणि शेतमजूर आहेत आणि या गावामध्ये विविध प्रकारच्या योजनांचा या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये अभाव आहे आणि अभाव असल्यामुळे या गावातील जी जनता आहे त्यांनी हंगामाची वेळ आहे, शेतामधले शेतकाम करावे की मजुरीचे काम करावे ही समस्याचं निराकरण करण्याच्या संबंधाने शहराकडे तालुक्याकडे सैरावैरा पडावी अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. या गावामध्ये एक सार्वजनिक पाणी पुरवठा योजना होती आणि त्या सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून संपूर्ण गावाला एक रोगमुक्त पाणी उपलब्ध करून देण्याच्या संबंधाने ती पुरवठा चालू होती. परंतु काही एका शेतकऱ्यांनी त्याच पाणी पुरवठा नळ योजनेच्या काही अंतरावर म्हणजे 50-60 मीटर अंतरावर, जेव्हा की शासनाचा जी आर असा आहे की 500 मीटरपर्यंत कुठल्याही दुसरी बोरवेल किंवा कुठल्याही शेतकऱ्याची बोरवेल होता कामा नये असा शासनाचा जी आर असतानासुद्धा एका शेतकऱ्याने रात्रीच्या वेळेस ग्रामपंचायतीला कुठल्याही प्रकारची माहिती न देता किंवा शासनाची किंवा प्रशासकीय अधिकाऱ्याची किंवा सार्वजनिक ग्रामीण पाणी पुरवठा योजनेची भूजल विभागाची परवानगी न घेता चोरी लपीने एक बोरवेल केलेली आहे आणि त्यामुळे सार्वजनिक पाणी योजना जी ग्रामपंचायतची आहे त्याचा जो पाण्याचा स्रोत आहे तो त्या बोरवेलला गेला असल्यामुळे तो स्रोत कमी झाला आणि त्यामुळे सार्वजनिक पाणी नळ योजनेची जी पुरवठा आहे ती नळ योजना पुरवठा बंद पडली आहे आणि त्यामुळे गावातील लोकांना पाणी उपलब्ध होऊ शकत नाही. अशा प्रकारची तक्रार सरपंच ग्रामपंचायत बाडी आणि सर्व गावातील लोकांनी माझ्या समक्ष माननीय भंडाऱ्याचे उपविभागीय अधिकारी मेहरे साहेब व एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट म्हणजे तहसीलदार पवार साहेब यांना लेखी स्वरूपामध्ये केली आहे. या गावातील जवळजवळ 250 महिलांचा सरपंचासहित आणि सर्व ग्रामपंचायत बाडीच्या सहित सन्माननीय तहसीलदार आणि SDO साहेबांना त्यांनी लेखी आणि तोंडीसुद्धा आणि सातवणी त्यांची चर्चासुद्धा झालेली आहे आणि चर्चा झाल्या असल्यानंतर माननीय तहसीलदार आणि SDO साहेबांनी येता शीघ्र सरपंचाला व सर्व गावातील नागरिकांना असं सांगितलं की आम्ही आत्ता तुरंत ऑर्डर काढून ती जी एका शेतकऱ्याची विशिष्ट शेतकऱ्याची जी बोरवेल चालू आहे ज्यामुळे सार्वजनिक ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचा जो पाण्याचा स्रोत आहे तो बंद झाला आहे तो त्याची बोरवेल त्वरित बंद करून आम्ही सर्वप्रथम गावातील नागरिकांना पाणी उपलब्ध करून देऊ अशा प्रकारचे आश्वासन माझ्या समक्ष माननीय तहसीलदार आणि SDO साहेबांनी दिलं. परंतु 8-10 दिवसाचा कालखंड लोटून गेल्यानंतरसुद्धा अजूनपर्यंत या गावातील लोकांना शुद्ध पाणी किंवा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा निर्माण झालेला नाही. आम्ही त्यावेळेस तात्पुरती मागणी केली किंवा काही जर तुम्हाला कायद्याच्या अडचणीमुळे जर कायद्याच्या तरतुदीमुळे जर अडचण येत असेल तर तात्पुरता तुम्ही टँकरनं पाणी त्या गावाला पुरवठा करावा कारण अन्न वस्त्र निवाऱ्याचा हा प्रश्न आहे, हा सार्वजनिक हिताचा प्रश्न आहे.
त्या गावातील शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या आणि त्यांच्या लहान लहान बालगोपाळांच्या आरोग्याचा प्रश्न आहे, हा अतिमत्वाचा प्रश्न आहे. जर खायला जर एक दिवस नाही मिळाला तर चालेल, परंतु पाणी पिण्याचं मिळणं अत्यंत आवश्यक आहे, गरजेचं आहे. अशासुद्धा आम्ही चर्चा त्यावेळी आम्ही केलो. त्यावेळी या भंडारा लोकसभा मतदारक्षेत्राचे नवनिवृत्त खासदार माननीय मधुकर कुकडे साहेब होते, त्यांनीसुद्धा आमच्या समक्ष त्यांना सूचना केल्या की तुम्ही येता शीघ्र कारवाई करा आणि तशा प्रकारचा अहवाल मला सादर करा. परंतु प्रशासन कुठल्याही गांभीर्यपूर्वक या गावाकडे लक्ष लागत नाही. अशाच प्रकारचं जर प्रशासन कारवाई करत नसेल तर उद्या संपूर्ण गावाच्या नागरिकांबरोबर आम्हाला देखील रस्त्यावर यावं लागेल. आणि या येत्या 2 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारे पाणी जर या गावाला उपलब्ध करून दिला गेला नाही तर आम्ही नॅशनल हायवे आणि संपूर्ण तहसील कार्यालय बंद पाडू. सर्वप्रथम आमच्या गावातल्या नागरिकांना जो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे पाणी, तो पाणी उपलब्ध करून देण्याची जिम्मेदारी हे प्रशासनाची आहे, एवढं मला या ठिकाणी सांगायचं. माझे नाव रामचंद्र देवराव लेंडे, ग्रामपंचायत सरपंच, ग्रामपंचायत राजेदेगाव. या पाणी संदर्भामध्ये येत्या 26 तारखेपासून नळ योजनेमध्ये खूपच पाणी कमी यायला लागलं आणि सर्व गावकऱ्यांची माझ्याकडे तक्रार आली की पाणी, काही गावांना पाणी पुरत होतं आणि काही गावाला पाणी होत नाही. तर मी संबंधित सर्व गावकऱ्यांना, गावकऱ्यांच्या वतीने म्हणजे आपल्या ग्रामपंचायतची एक सभा बोलवली आणि त्या सभेमध्ये ठरवण्यात आले की बुवा ह्या संबंधाने आपण काय केलं पाहिजे. ते आम्ही त्या संबंधाने संबंधित शेतकऱ्याला विचारपूस केली आणि त्यांनी सांगितलं की मी एका स्टॅम्प पेपरवर लिहून देते आहे आपल्या अडीअडचणी, जर गावाला जर पाणी पुरवठा झाला नाही तर मी आपली मोटार बंद पाडेन. परंतु त्या शेतकऱ्याने तशा पद्धतीची काही कारवाई न केल्यामुळे आम्ही सन्माननीय तहसीलदार साहेब भंडारा यांना निवेदन दिले की आमच्या राजेदेगावचा पाण्याचा स्रोत कमी झाला आहे म्हणून आपण आपल्या स्तरावरून कारवाई करावी. तहसीलदार साहेबांनी SDOला रेफर केलं आणि तो पत्र SDOने तशाच पद्धतीनं काही दिवस दाबून ठेवला. आम्ही लगेचच पाठपुरावा केला. त्या पाठपुराव्यामध्ये त्यांनी सांगितलं की GSDची परवानगी घेतो आणि नंतर तुमच्या अहवाल सादर करून ज्या काही अडीअडचणी आहेत आमच्या शासकीय बाबी त्या पुऱ्या करू, त्यानंतर तुम्हाला आम्ही आदेश काढू आणि ते संबंधित शेतकऱ्यांची बोर बंद करू. परंतु आम्ही वारंवार त्या ऑफिसला गेले असता त्यांनी कुठल्याही प्रकारची म्हणजे दखल घेतली नाही आणि GSDचा रिपोर्ट आल्यानंतर मी तुम्हाला आदेश कॉपी काढून देतो असे त्यांनी म्हटलं. आणि संबंधित सर्व गावचे काही उपस्थित नागरिक, आमचे मॅनेजमेंटचे सगळे लोक मेंबर घेऊन मी एक दिवस भंडाऱ्याला गेलो, त्यांच्या ऑफिसमध्ये गेलं आणि त्यानंतरही त्यांनी आम्हाला तात्पुरती समज दिली की अवघ्या 24 तासामध्ये तुम्हाला मी आदेश काढून देते. परंतु त्या दिवशी बी आमची काही ते समस्या त्यांनी पूर्ण केलेली नाही. आणि त्या ठिकाणी मधुकरजी कुकडे या विभागाचे खासदार यांनासुद्धा आम्ही आपली व्यथा सांगितली. त्यांनी अवघ्या 24 तासामध्ये या गावच्या पाणीपुरवठ्याची समस्या दूर करा आणि तसा अहवाल माझ्याकडे पाठवा, त्यांनी त्यांना प्रशासनाला सांगितलं. परंतु SDO साहेबांनी कोणतीही प्रतिक्रिया आजपर्यंत केलेली नाही आणि म्हणून या गावावर पाण्याचा एक संकट आल्यासारखं आहे. आणि आज 7 तारखेपासून या ग्रामपंचायतीला गावकऱ्यांनी लॉक लावलेला आहे आणि गंभीर परिस्थिती या गावावर आता आलेली अशी दिसून येत आहे. संबंधित अधिकारी आले, SDO साहेब, त्यांनी पाहणी केली बोरवेलची आणि ते गेले आणि आदेश कॉपी काढून लगेचच दुसऱ्या दिवशी मी पुन्हा गेलो की आदेश देण्यात यावा आणि संबंधित शेतकऱ्यांची बोर बंद करून आमच्या गावाला पाणी पुरवठा करण्यात यावा, अन्यथा टँकरद्वारे तुम्ही पाणी द्या अशी माझी मागणी होती. परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारची टँकर नाही पाठवली आणि संबंधित शेतकऱ्यावर जी बोर बंद केली नाही आणि त्या स्थितीमध्ये आज पाणी पुरवठा होत नाही आहे, अधुरा पाणी पुरवठा आहे. मी शेतकरी गावकऱ्यांना सांगितलं की जे काही पाणी आपल्या बोरमध्ये आहे ते पाणी आपण देऊ, पण यांनी असा विरोध केला की आम्हाला पाहिजे तर ज्या पद्धतीने पाणी पुरवठा सुरू होत पूर्वी होत होता त्याच पद्धतीने आजही पाहिजे, अन्यथा तुम्ही बोर बंद ठेवा अशा पद्धतीचं त्यांनी मला पत्र दिलं आहे. त्यामुळे आता मी जर जबरदस्तीनं करायला जर गेलो तर ही जनता जाऊन ते बोर बंद करते आणि त्यामुळे मला काहीच करता येऊन राहिलेलं नाही. माझ्या पाठीशी प्रशासन आहे नाही आणि लोकप्रतिनिधींचे सुद्धा अभाव असल्यामुळे मी आता सध्या काहीच करू शकत नाही असे मला वाटते. परंतु माननीय माजी सभापती राजकुमारजी राऊत यांच्यासोबत सुद्धा मी SDO ऑफिसला गेलो होतो आणि ते माझ्यासोबत होते, तरी पण SDOने आम्हाला म्हणजे तात्पुरतं समाधान बोलण्यासारखे बोलले परंतु अजूनपर्यंत त्यांनी कोणत्याच पद्धतीची कारवाई केली नाही. हे दुःखाची गोष्ट आहे. प्रशासनाच्या विरोधात कदाचित गाव आंदोलन करू शकेल असं मला वाटते. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज, स्टार सवार.